नमस्कार मुलांनो आज आपण यत्ता आठवीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील लेखक सचिन तेंडुलकर लिखित घाटात घाट वरंदा घाट हा पाठ अभ्यासणार आहोत तर चला पाहूया लेखक आपल्या पाठात काय सांगतात प्रस्तुत पाठ सह्याद्रीमधील वरंधा घाट वरंदा घाटाची वैशिष्ट्ये व तेथे घेतलेले अनुभव लेखकाने मांडलेले आहेत हा पाठ भटकंती अनलिमिटेड या पुस्तकातून घेतलेला आहे या पाठाचे दोन भाग आहेत पहिल्या भागात लेखकांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या आहे। आहेत त्या आठवणी बालपणीच्या व तरुणपणाच्या आहेत तरुण वयात असताना मित्रांबरोबर केलेली मज्जा हे आपल्याला पहिल्या भागात बघायला मिळते तर दुसऱ्या भागात प्रत्यक्ष कावळ्या किल्ल्यावर केलेली ट्रेक ह्याचे वर्णन केलेले आहे महिना झाला की पावसाचा पावसाचे वेद लागतात वेद लागतात म्हणजे सगळ्यांचे लक्ष पावसाकडे लागतं सोसाट्याचा वारा आणि पहिल्या पावसाच्या सरीची वार्ता वार्ता म्हणजेच काय बातमी आणि ही बातमी कशी मिळते तर मातीचा सुगंध पसरतो हे अगदी प्रत्येक वर्षी येतच असतं तरीही ते दरवेळी नवीन वाटतं बालपणी बेफान होऊन एक गेग सरी माझे मडके भरी च्या तालावर आपण पावसात चिंब चिंब भिजणं आणि त्याबद्दल आई वडिलांकडून ओढभर मार खाणं आणि आजी आजोबांकडून कागदी घोड्या करायला शिकून त्या पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी पुन्हा पुन्हा पावसाची आतुरतेने वाट पाहणं आतुरतेने वाट पाहणं म्हणजे तळमळीने वाट पाहणं अशा कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी पाऊस येतच असतो पण मोठ्या झाल्यावर इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या रंगाचे अर्थ उमगू लागता। लागतात उमगू लागतात म्हणजे कळू लागतात समजू लागतात बरसण्याचा अर्थ कळू लागतो आणि हुरहुर तळमळ अशा शब्दाचा थेट प्रत्यय प्रत्यय येऊ येऊ लागतो लागतो प्रत्यक्ष अनुभव येतो पावसाच्या आगमनात गतकाळातले ते क्षण गतकाळातले म्हणजेच भूतकाळातले लहानपणीचे प्रत्येक क्षण आपला पुन्हा जिवंत होतात डोळ्यासमोर येऊ लागतात आणि कधीकधी पाण्यांमधून पाण्यामधून अलगदपणे वाहूनही जात मग डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही असं बरंच काही अनुभवायचं असेल तर वरंदा घाट गाठलाच पाहिजे पुण्याहून महाडकडे जाताना हिरव्या हिरव्या रंगाची झाडे पाहत पाहत पावसाळ्यातले टिपिकल पावसाळी कुंद कुंद म्हणजे ढगाळ वातावरण एन्जॉय करत करत प्रवास सुरू असतो तो बंदिस्त गाडीत सुक्याने करण्यात जितकी मजा असते त्याही पेक्षा जास्त दोन चाकीवर म्हणजेच टू व्हीलरवर अंग भिजवत करण्यात असते पावसाचं पाणी अंगावर घेत आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर पाणी उडवत बेफाम वारा छातीवर झेलत बेफाम सुसाट वेगाने आवडती गाणी गुणगुणत पावसाळी प्रवास करण्यातील मजा तर काही औरच असते औरच असते म्हणजेच वेगळीच असते असा शरीर गारठा आणि मनाला समाधान देणारा उभारी देणारा प्रवास कधीच संपूच नाही असे वाटते पण पाहता पाहता मैलाचे म्हणजेच किलोमीटराचे मोठे मोठे दगड मागे पडत जातात आणि आपण येऊन पोचतो ते वरंदा घाटात घाटात घाट वरंदा घाट बाकी सब घाटीया लेखकांच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की वरंदा घाटासारखा श्रेष्ठ घाट दुसरा कोणताच नाही पाण्यावर झुकलेल्या हिरव्या गच्छ झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे दरीतलं हिरवं रान ढगाळलेलं डोंगर पावसाची संत धार मोठ मोठ्या दगडावर आसूड मारत जणू चापकाचे फटके अशा प्रकारे धावत खळाळत वाहणारे पाणी असे निसर्गाचे विहंगम दृश्य डोळ्यासमोर येते आणि नजरेचे पारणे फेडून जाते नजरेचे पारणे फेडून जाणे म्हणजे अत्यंत आनंद होणे त्या पावसाळी वातावरणात भजी वडे चहा असा चमचमीत मेनू मजबूत सापायला वरंदा घाटातल्या टपऱ्यासारखी दुसरी जागा नाही मुलांना चहा बघितल्यानंतर सर्वांच्याच तोंडाला पाणी येईल नाही का श्री वाघजाईच्या सोबतीने उभारलेल्या टपऱ्यांमधून हा राजे शाही खाणा म्हणजे जसा महल मध्ये असतो त्याचप्रमाणे हा आपल्याला खाण वाटतं अगदी ताजा ताजा तयार केला जातो गरमागरम कांदा भजी आलं लसूण घालून तळलेला गरमागरम गर्म बटाटे वडा वा आणि सोबत वाफळलेला चहा बाहेर बरसणाऱ्या पावसाकडे पाहत या गरमागरम मेनूचा आस्वाद घेत रान वाऱ्याचं घोंगावणं ऐकत विजेचं लखन, लखकन, चमकणं अन कडागन, मनाच्या हार्ट डिस्कवर वर स्टोर करत कसा वेळ जातो तेच कळत नाही बराच वेळ गेल्यावर थोडास भिजावस वाटत पाय मोकळे करावेसे वाटतात थोडं डेरिंग करावंस वाटत जर असं खरच वाटत असेल तर इथे अशा जिगरबाज भटक्यांसाठी किल्ला, सज्जा है। सज्जा है, तयार आहे। किल्ला तसा बराच मोठा तो फोडूनच वरंदा घाटाचा शेवटचा टप्पा तयार केला स्री वर्ण। दोंगराचा वर्ण। दोंगराचा वर्ण। आहे श्री वाघजाई मंदिराच्या बरोबर वरच्या भागात डोंगर माथ्याजवळ म्हणजेच डोंगराचा वरचा भाग नऊ टाक्यांचा समूह आहे कोणी एकेकाळी तो कावळ्या किल्ल्याचा एक भाग होता भजी वडे चहाच्या टपऱ्यांच्या बाजूने अवघ्या दहा पंधरा मिनिटातच इथे जाऊन पोहोचतात पाण्याला जीवन का म्हणतात ते इथे आल्यावर कळत काळ्या शार पाषाणात खोदलेली पाण्याची ती टाकी कित्येक वर्ष कित्येकांची तहान भागवत असेल कोण जणे ओल्या वाटेने परत जाताना अंगावरचे कपडे हमकाच रंगतात कारण पायवाटच तशी रंगीली आहे परत एकदा आपण डांबरी रस्त्यावर येतो उजव्या हाताच्या वळणावर कावळ्या किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेवर नजर स्थिरावते म्हणजेच थांबते बांधीव पायऱ्या पार करून अरुंद वाटेने कारवीच्या झाडीतून हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो कारवी हे एक रान वनस्पती आहे वरंदा घाटाच्या उत्तरेला पसरलेला डोंगराच्या सोंडेवरून जाताना डावीकडे खाली वरंदा घाटाचा कोकणात उतरत जाणारा वळणावळणाचा रस्ता दिसतो इथून पाय सटकला की थेट समर्थाच्या शिवथरघळीत इथे कोकणातले लोक काय म्हणतात जर आपल्याला कोकणात जायचं नसेल तर या मातीवरती पाय ठेवताना जरा सांभाळूनच तर सरळ जातील त्या दरीमध्ये डोंगर धारेच्या कड्यावरून जाणारी अरुंद पायवाट एका सपाटीवर येऊन थांबते तशी सपाटे ही अरुंदच तिथून पुन्हा एकदा कारवीची झाडी बाजूला करत करत शेवटी एका टेकाडीची उतरण उतरून अखेरची चढाई समोर येते इथून वरंदा घाटाच मस्त दर्शन घडत डोंगराच्या सोंडेच्या शेवटी जोत्याची अवशेष आणि ढासरून गेलेल्या गुरुजाचे अवशेष दिसतात जोत्याचे अवशेष त्याला दुसरा शब्द आहे चौथरा की इथे कावळा किल्ला होता आणि त्याचा बेस आपल्याला पाहायला मिळतात असलेले बुरुज टावर आता ते तसे राहिलेले नाही आहे तर आता ते ढासळलेले आहेत कोकणातला निसर्ग पाहत पाहत काही वेळ इथेच शांत उभं राहायला हवं गीत अनुभवायला हवं परतीचा प्रवासात डोळ्यात साठवलेले ते पावसाचे चार क्षण अरुंद पायवाटेवरून अनुभवलेला तो थरार भीती कारवीच्या झाडाचे ते काडकन मोडणं आणि त्याचा आवाज ऐकून काळजात लख होणं लख होणं म्हणजे भीती निर्माण होणं आणि लगेच त्यातून सावरणं पूर्वस्थितीवर येणं हे सार सार काही आठवत राहतं हसता हसता रडवणारा आणि रडता रडता हसवणारा हा ट्रेक एन्जॉय करायचा असेल तर वरंदा घाटाच्या दिशेने आपल्या गाडीची चाक वळवायलाच हवे मुलांनो जर जमलंच तर आपल्या आई वडिलांबरोबर वरंदा घाटाचे दर्शन घ्यायला विसरू नका धन्यवाद